हरी ओम, मी मधुश्री वीरा गुरव, मलाड ईस्ट उपासना केंद्र. बापू आपल्या आयुष्यात असतातच, नेहमी असतात, आणि त्याचे अनुभव ते आपल्याला ठाई ठाई देतच असतात. अगदी एक दिवस असा गेला नाही की आपल्याला बापू काही आपल्याला अनुभव देत नाही. कारण जेव्हा जेव्हा संकट येतं, तर संकट येण्याच्या आधीच आपला बाप आपल्यासाठी सगळं प्रोव्हिजन करतच असतो. आज मी माझ्याबद्दल झालेला एक अनुभव सांगते, तो माझ्या मिस्टरांचा आहे. म्हणजे काय झालेलं, आम्ही 2008 बापूंकडे येतो आहे, पण साधारण जस्ट आम्ही बापूंकडे आलो आणि बापूंनी आम्हाला हा अनुभव दिला. म्हणजे 9 काय झालं, माझ्या मिस्टरांचं हिपमध्ये खूप पेन होत होतं. तर मला कळत नव्हतं याचं काय इतकं पेन होतं. म्हणून जस्ट आम्ही लोकल डॉक्टरकडे गेलो आणि तिथे ट्रीटमेंट घेतली, पण तरीही त्याचं इतकं सिव्हिअर पेन होतं की ते रिलीफच होत नव्हतं. मग शेवटी आम्ही ऑर्थोपेडिककडे गेलो, तिथे ट्रीटमेंट घेतली, तरीही कुठेही त्याला रिलॅक्सेशन येत नव्हतं. आणि साधं इथून ते इथपर्यंत जाणंही त्याच्यासाठी खूप पॉसिबल नव्हतं. मग शेवटी आम्हाला एका बापू भक्तांनी सांगितलं की दादा, सुचित दादा आहेत ते, म्हणजे आपल्याला मेडिकलच्या दृष्टी कन्सर्न करतात. म्हणून आम्ही तिथे गेलो, दादांना विचारलं की दादा असं असं आहे. दादा म्हणाले एक काम करा, तुम्ही कोकिलाबेनमध्ये जा. मग आम्ही तिथे कोकिलाबेनमध्ये गेलो, तिथल्या ऑर्थोपॅडिकशी कन्सर्न केलं, तर त्यांनी सांगितलं की त्याचे जे हिप मॅरो आहेत ते डेड झाले आहेत, आणि ते ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला 2 प्रकारचं ऑपरेशन आहे. एक म्हणजे ते मॅरो तुम्ही प्रिझर्व करून आफ्टर 1 सर्जरी, किंवा हिप रिप्लेसमेंट, असे 2 ऑप्शन त्यांनी आम्हाला सांगितले. तर ते दोन्ही ऑप्शन घेऊन आम्ही दादांकडे गेलो आणि दादांना सांगितलं की दादा त्यांनी असं असं सांगितलं आहे. तर दादा म्हणाले ते जे पहिलं आपण म्हणतो आहे ना सर्जरी, ती काही इंडियामध्ये मोस्ट प्रॉबली अजून सक्सेस झाली नाही आहे, तर आपण दुसऱ्या सर्जरीमध्ये हिप रिप्लेसमेंट करूया. तर मी दादांना म्हटलं दादा इतक्या लवकर ऑपरेशन आणि सर्जरी म्हणजे खूपच पेनफुल आहे. मग दादा म्हणाले काम करा, रहेजामध्ये जा आणि तिथे डॉक्टरशी कन्सर्न करा. मग आम्ही रहेजामध्ये गेलो, तिथे त्या डॉक्टरने पण सेमच सांगितलं की हिप रिप्लेसमेंट सर्जरी. तर 2 झाले ऑप्शन, तेही घेऊन दादांकडे गेलो. तर दादा म्हणाले हरी ओम, आता ऑपरेशन करायलाच पाहिजे. आम्ही ऑपरेशनची सगळी तयारी वगैरे केली, पण मन कुठे मानत नव्हतं की बाबू का ऑपरेशन. तर मी म्हटलं दादा मला ना ऑपरेशन, प्लीज ऑपरेशन सोडून दुसरं काही ट्रीटमेंट नाही का होऊ शकणार, जसं काही मेडिसिन किंवा आणि दुसरं काही ऑप्शन. तर मग दादांना मी पर्सनलमध्ये विचारलं की दादा प्लीज मला ऑपरेशन नको आहे, कारण त्याचं एज खूप कमी आहे आणि आता जर हिप रिप्लेसमेंट केली तर आफ्टर 15 पुन्हा हिप रिप्लेसमेंट करायची, तर तसं नको. तर दादा पर्सनलमध्ये म्हणाले एक काम करा, जयेश शहाकडे जा आणि तिथे ॲक्युपंक्चर घ्या आणि मी माझ्याकडचं औषध देतो. म्हणाला इतकं शांत वाटलं ना की चल, म्हणजे कुठेतरी आपल्याला एक पॉझिटिव्ह साईन मिळाली की बापू आहेत, 108% ते आहेतच. मग 1 कंटिन्यू सकाळी संध्याकाळी माझे मिस्टर वडाळ्याला जयेश शहाकडे ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घ्यायला गेले, आणि बाप्पाची कृपा की त्यांचं पेन इतकं रिलीफ झालं की, आणि दादांचं औषधही सोबत चालू होतं आणि त्या औषधाच्या दादांचा आशीर्वाद होता, म्हणजे त्यांचं ते औषध होतं, आणि ते औषध आणि ॲक्युपंक्चर ह्या दोन्ही ट्रीटमेंटने तो इतका रिलॅक्स झाला की बापू कृपेने आज अजूनही त्याला ऑपरेशन करायची वेळ आली नाही. खरंच मी अंबज्ञ आहे, कारण माझ्यासोबत माझा बापू नेहमी सदैव आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ.